नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, गणेश कॉमेंट्स करताय, सर 1967 पूर्वीचा पुरावा नाही, चुलत बहिणीने कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी निरक्षर व 1967 पुरावा नसल्याबाबत बॉन्ड जोडला होता, त्याचे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आलेले आहे, अशा प्रकारे बॉन्ड जोडला तर चालेल का? हे बघा गणेश, मी दरवेळेस म्हणजे सांगत असो का, आपण जी वंशावळी ती आपली ती वंशावळ ही फार महत्वाची आहे. आपण जे फॉर्म 3 स्वरूपामध्ये वंशावळ देतो, अफिडेव्हिट देतो, बॉन्ड देतो, तर त्याचा अर्थ असा होता का आपला जो म्हणजे नातेसंबंध आहे, तर त्याचा जो चित्र आहे त्याच्यावरती पूर्ण म्हणजे ते उल्लेख केलेला असतो, आणि म्हणून आपला जो वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत करायची असते. म्हणजे जी समितीला प्रोत्साहन पण मिळतो आणि त्यांच्या समोर जे आहे तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांचा जो चित्र आहे, ट्री गार्ड फॅमिली वंशावळ ट्री जी आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये समितीला ते तुमचे जे नातेसंबंध आहे ते म्हणजे समजण्यामध्ये इझी जातं. आणि अशा वेळेस कधी कधी 1967 पुरावा म्हणजे मानक दिनांकाचे पुरावेपर्यंत पण समिती जात नाही आणि तुमचे जे वंशावळ आहे, तुमचे जे जाती संबंधीचा दावा आहे ते त्यांना समाधान होतो आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. आता तुम्ही फक्त म्हणजे अफिडेव्हिट जोडून आणि म्हणजे फक्त तसं चालणार नाही, परंतु तुम्हाला तुमची वंशावळ सविस्तर विस्तृत करा आणि त्याच्यामध्ये शक्य असेल तेवढे जे आहेत तुमचे जे पुरावे जोडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे समितीला समाधान होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. एनके सॉंग सांगतायस, हेड मास्टर कवरिंग लेटर देत नाही, कॉलेज कडून जाणार आहे पण ते लवकर नाही देत, आम्ही यवतमाळ ऑफिसला जाऊन देणार आहोत, तर आमच्याकडे कवरिंग लेटर नाही, विदाउट कवरिंग लेटर जमेल का? हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी साठी तुम्हाला जे आहे शिफारस पत्र, जर तुम्ही म्हणजे शैक्षणिक असाल तर मग कॉलेजचा शिफारस पत्र पाहिजे, इलेक्शन साठी पाहिजे असेल तर आरओचा कवरिंग लेटर पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते कवरिंग लेटर म्हणजे मस्ट आहे, त्याच्याशिवाय ते म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही. आणि जर तुम्ही म्हणजे ते अपलोड पण केलं तर नंतर त्याच्यासाठी क्युरी जाईल आणि मग नाहक जे आहे ते टाइमपास होईल. तर बेटर वे तुम्ही जर कॉलेजकडनं म्हणजे तुम्हाला जर तुम्ही अगोदर ते कवरिंग लेटर घ्या आणि जर तुमचा कॉलेजचा नसेल आणि जर तुम्ही सीईटी असेल कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तर त्याचा जो फॉर्म आहे अप्लिकेशन फॉर्म ते पण अपलोड केला तर चालेल, परंतु कवरिंग लेटर गरजेचं आहे. वैभव कॉमेंट्स करतात, सर मी एनटीडी मध्ये आहे तर तिथं एनटीडी वंजारी असं कास्टचं नाव येत नाही. हे बघा, जर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर केंद्रामध्ये फक्त सेंट्रलमध्ये म्हणजे 2-3 जाती आहेत, SC ST आणि OBC, तिथं VJ NT हे सगळं म्हणजे तो तिथं प्रकार नसतो. आता SC ST वगळता बाकीचे जेवढ्या पण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या कास्ट आहेत त्या म्हणजे ओबीसी मध्ये गणले जातात. आता ही जी लिंक आहे मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईन, इथं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासची ही वेबसाईट आहे. आता आपण इथं जर वंजारी म्हणून सर्च केला तर इथं वंजारी म्हणून आपल्याला थोडासा वंजारी टाईप करायचा आहे, गोवरती क्लिक केल्यानंतर हे बघा तुम्हाला इथं स्टेट दिसल आणि तुमची जी वंजारी, आता याच्यामध्ये स्पेलिंग दोघही आहे, वंजारी V ने पण आहे, W ने पण आहे, तर ही जी कास्ट आहे ती महाराष्ट्रामध्ये आणि त्याची जी सिरियल नंबर आहे सेंटरचा सिरियल नंबर इथं लक्षात ठेवा, हा महाराष्ट्राचा सिरियल नंबर नाहीये, हा एंट्री नंबर इन सेंट्रल लिस्ट ती 146 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण NTD मध्ये असलो तरी ती केंद्रामध्ये ती OBC म्हणून गणली जाते. आता ज्यावेळेस आपण समजा आता इथं एखादी दुसरी केस आपण बघूया, समजा आता आपण बेलदार म्हणून सर्च केला, आता बेलदार आता हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे त्याला सिरियल नंबर दिलेले आहेत. आसामला त्याचा सिरियल नंबर 24 आहे, बिहारला 79 आहे, झारखंडला 10 आहे, कर्नाटकला 146 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 189 आहे. तर या प्रकारे आपल्याला आपल्या राज्यामध्ये तो जो सेंट्रलचा ओबीसी सिरियल नंबर आहे तर तो अगोदर आपल्याला इथं खात्री करून घ्यायची. आता जसं आपण इथं वंजारी जे आपण बघितलं तर ते 146 आहे. आता आपण ज्या वेळेस महा ई सेवात किंवा आपण स्वतः जर आपल्या सरकार पोर्टलवरती आपण ज्यावेळेस अप्लाय करतो तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण बघा इथं ज्यावेळेस कास्टच्या कॉलम म्हणजे टॅबमध्ये गेल्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्टला सिलेक्ट केल्यावरती खाली आल्यानंतर आपल्याला कास्टची लिस्ट दिसल. आता इथं बघा वंजारी ही आली आहे आणि त्याचा जो सिरियल नंबर आहे 146. आता हे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट साठी करतोय म्हणून तिथं तुम्हाला 146 सिरियल नंबर दिसल. आणि जर तुम्ही आता महाराष्ट्रात NTD मध्ये असाल तर त्याचा सिरियल नंबर वेगळा असणार आहे.
तर हे गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये वंजारी मध्ये बघा, वंजार, वंजारा, वंजारी, तर या प्रकारे म्हणजे तिथं त्यांना या तिघांना पण 146 आहे. आता तुम्हाला तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावरती तुम्ही ते अगोदर बघून घ्यायचंय की तुमची जी स्पेलिंग आहे ती कोणती आहे, तुमचे जे दाखले इतर जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्या अनुरूप इथं ते प्रॉपर त्या अनुरूप तिथं सिलेक्ट करा, म्हणजे पुढं अडचण येणार नाही. वकास खान कॉमेंट्स करता, शाळा निर्गम मध्ये जातीचा उल्लेख नाही पण भावाचा शाळा निर्गम मध्ये जातचा उल्लेख आहे, जात प्रमाणपत्र बनेल का? हे बघा, जर तुमचा उल्लेख असेल तर मग बनल. आता तुमचा समजा उल्लेख नसेल पण भावाचा याच्यामध्ये उल्लेख आहे तर त्याच्यामध्ये पण आपण जे आहे जातीचा दाखला बनवण्यासाठी आपल्याला तिथं वंशावळ द्यावी लागते आणि ती वंशावळ मध्ये त्या अनुरूप तुम्ही वंशावळ सादर करा, बनल, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि अनेक तहसीलमध्ये जे आहे ते पूर्वीचे तुमचे कोणाची कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते मागतात. तर जर तुमच्या नातलगांमध्ये कोणाची कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला इझिली भेटेल. ऋषी शिंदे कॉमेंट्स करतायत, सर माझ्याकडे सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट फॉर गव्हर्नमेंट पोस्ट आहे आणि मला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, मग चालेल का? हे बघा, सेंट्रल जो ओबीसी आहे तो म्हणजे तुमच्याकडे आहे तर तो तिथं चालेल. आता दुसरा प्रश्न आहे तुमचा, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढावे लागेल का? जर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर मग त्याची गरज नाहीये, आणि जर नसेल तर ते तुम्हाला काढावं लागेल. आणि त्याच्यानंतर सेंट्रल कास्ट व्हॅलिडिटी, सेंट्रलला कास्ट व्हॅलिडिटी नसते, फक्त एवढं आहे का जर तुम्ही ओबीसी असाल तर मग ओबीसी एनसीएल तुम्हाला तिथं काढावं लागेल. कारण सेंट्रल पोस्ट साठी म्हणजे महाराष्ट्रातनच लोक अप्लाय करतात असं नाहीये, तिथनं देशभरातले जे पण लोक आहेत त्या सेंट्रल पोस्ट साठी अप्लाय करणार आहेत. आता कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी कशाला लागते? तर आरक्षणाचे जर तुम्हाला फायदे महाराष्ट्रात घ्यायचे असेल तर मग कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे. आता इथं बघा, हा जो सर्टिफिकेट आहे हा महाराष्ट्राचा जो सर्टिफिकेट आहे, आता हे याच्यावरती महाराष्ट्राच्या सर्टिफिकेट वरती म्हणजे जातीचा उल्लेख नसतो, फक्त सिरियल नंबर असतो आणि त्याच्यामध्ये आता जसा इथं बौद्धिझमचा आहे तर बौद्धिझम आणि सिरियल नंबर ते इथं मेन्शन असतो, परंतु केंद्राचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये तुमचा जातीचा पण उल्लेख असतो आणि ते केंद्राचा जो सिरियल नंबर आहे तो पण असतो. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, आता तुमचा जो महाराष्ट्रातला जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा सिरियल नंबर वेगळा असेल, केंद्राचा जर जो आहे कारण तो वेगळा असेल. आता अनेक असं पण होतो का, अनेक जे जाती आहेत, आता महाराष्ट्रातली काही जात समजा एस सी एस टी मध्ये येत असेल तर ती दुसऱ्या राज्यामध्ये ओबीसी मध्ये पण असू शकते, आणि काही दुसऱ्या पण राज्यातले जे आहे ओबीसी ज्या सीट्स म्हणजे जाती आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी मध्ये पण म्हणजे गणले जातात. तर ते म्हणजे डिपेंड्स करतो राज्य टू राज्य, तर त्यामुळे तुम्ही त्या अनुरूप ते तुमचा दाखला काढून घ्या. दर्शन जमादार कॉमेंट्स करतात, सर वडील वारले असतील तर फादर ऑक्युपेशन. हे बघा कसं आहे, आता जे पारंपरिक व्यवसाय आहेत ते आता सध्याच्या काळामध्ये तर कोणी म्हणजे फॉलो करत नाही. आता अनेक जण शिकलेत काहींनी म्हणजे आपला शिक्षण घेऊन आणि काही नवीन म्हणजे त्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत, काहींनी आपले स्वतःचे उद्योग सुरू केलेत, काहींनी नोकरी केले, परंतु असा ते पारंपरिक व्यवसायाशी निगडीत काहीच नसतो. आता वडील जर म्हणजे सर्व्हिसला असतील तर त्याच्या अनुरूप लिहा. जर तुम्ही तुमचे जो दुसरा काय व्यवसाय, मृत्यू झाला तरी व्यवसाय ते जे करत होते ते तुम्हाला तिथं लिहायचे. समर्थ कॉमेंट्स करतायत, धन्यवाद साहेब, तुमच्यामुळे मला पॅन कार्ड नंबर मिळाला. तर यांचा हरवलेला पॅन कार्ड होता, आपला व्हिडिओ बघून यांनी तो पॅन कार्ड मिळवला. असाच आमचा जो व्हिडिओ आहे डिजिटल बनो आणि महा ऑनलाईन युट्यूब चॅनलला फॉलो करत आहात. शरद पवार कॉमेंट्स करतायत, कुणबी नोंद शहनिशा अहवाल आवश्यक, तहसीलदार बंद लिफाफ्यामध्ये देणे असा मेल आला आहे. हे बघा शरद, ज्यावेळेस आपण म्हणजे तिकडनं हा मेल आलाय तर तुम्हाला तो मेल जी आहे त्याची एक प्रिंटआउट काढून घ्या, आणि जो तुमचा संबंधित तहसीलदार आहे तर तिथं जी त्यांना म्हणजे सांगा की साहेब मला या संदर्भामध्ये असा असा मेल आला आहे. तर तुमचा जो सहनिशा अहवाल आहे तहसील ऑफिसमधले, ते तुम्हाला त्या अहवालाचा एका लिफाफ्यामध्ये लखोट्यामध्ये त्याला म्हणजे त्या डॉक्युमेंट्सला टाकतील आणि त्याला सील करतील. आता सीलचा अर्थ होतो पहिले लाख वापरायचे ना, जसा पोस्ट ऑफिसमध्ये कोणता पार्सल वगैरे देताना ते लाख मारायचे, त्याच्यावरती तो जो तीन तोंडाचा जो सिंह त्याचा जो स्टॅम्प असतो तो लावायचे. आता समजा तो स्टॅम्प त्याच्या तो नसेल तर लोक काय करतात, नाण्यांवरती जो आपला असतो
तीन तोंडाचा सिंह त्याचा म्हणजे ठसा उमटवतात आणि तो पॅक करतात म्हणजे तो सील बंद करतात. तर तो लिफाफा ते तुम्हाला देतील लखोट्यामध्ये आणि तो गोपनीय असतो, त्याच्यावरती गोपनीय पण लिहिलेला असेल. तर त्याला तुम्ही ज्या वेळेस ते सील करतील आणि जर तुम्हाला पर्सनली तुमच्या म्हणजे हातामध्ये ते जर तुम्हाला ते देतील तर त्यावेळेस त्या लखोट्यामध्ये सील बंदच राहू द्यायचं आणि तसाच्या तसाच तुम्हाला त्या समितीमध्ये नेऊन द्यायचंय. ऋषिकेश पाटील कॉमेंट्स करता है, सर जातीचा उल्लेख असल्या पुराव्यामध्ये आजोबांचे नाव वेगळे लागले आहे आणि महसुली पुराव्यामध्ये नाव वेगळे लागले आहे. हे बघा ऋषिकेश, महसुली पुराव्यामध्ये जर नाव वेगळे पण असले तर त्याच्या बाजू म्हणजे सोबत जे आहे तुमच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांची पण त्या महसुली पुराव्यांमध्ये नावं असतात. तर ती तुमचे जर वंशावळमध्ये जुळलेली असेल तर मग त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्या आशयाचं तुम्ही अफिडेविटमध्ये पण वर्णन करायचं आहे का तिथं म्हणजे महसुली पुराव्यामध्ये त्यांचं नाव असं आहे आणि इतर पुराव्यामध्ये असं आहे म्हणजे तिथं समितीला ती खात्री होईल. परंतु तुमचे जे तुम्ही महसुली जे पुरावे देत आहेत त्याच्यामध्ये जे इतर नातेवाईक आपले असतात जसं तुमच्या वडिलांचे भाऊ असतील किंवा त्यांचे जे काही म्हणजे त्या महसुली पुराव्यामध्ये जे नातलग असतील तर त्यांची नावं तिथं दिसतील, ते तुमच्या वंशावळमध्ये पण असणारच आहे. तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. रोशन नाईक कॉमेंट्स करतात, सर नीटचा फॉर्म भरण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी लागते, 2 महिने झाले अजून व्हॅलिडिटी आली नाही, काय करावे? हे बघा रोहन, ऍक्च्युली जो क्रायटेरिया आहे जात पडताळणी समितीचा तो 3 महिन्याचा आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने. परंतु जनरली जात पडताळणी समिती ही शैक्षणिक ज्या बाबी आहेत त्या 2 महिन्यामध्ये निकाली काढण्याचा प्रयत्न करतात. आता जर तुम्हाला 2 महिने झाले पण असतील तर आता कधी कधी काय होतो आपण ऑनलाईन स्टेटस चेक करतो, परंतु ऑनलाईन स्टेटसमध्ये सध्या वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं अनेकांच्या म्हणजे पडताळणी झालेल्या आहेत परंतु तिथं ते डॉक्युमेंट म्हणजे पेंडिंगच दाखवत आहे. तर एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या जर तुम्हाला 2 महिन्यापेक्षा जास्त झाले असेल तर, आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो स्टेटस आहे तो नक्की तिथं कळेल. एकदा त्या तत्पूर्वी तुम्ही तुमचा ईमेल आय डी पण चेक करून घ्या आणि जर तिथं पण तुम्हाला काही सापडत नसेल तर मग एकदा समितीमध्ये नक्की जाऊन या. शिरीन कॉमेंट्स करतात, गाव पाटील जवळचे जुने पुरावे मोडी लिपीतील जात वैधतेसाठी चालतील का? हे बघा जर गाव जो अधिकृत गाव पाटील असेल तर त्याच्याकडे जर मोडी लिपीतले काही पुरावे असतील तर ते चालतील. फक्त जे मोडी लिपीचे जे तुम्हाला भाषांतर म्हणजे लिपिकार जो असतो अधिकृत लिपिकार लायसन्स होल्डर लिपिकार असं त्याच्या मार्फत ते तुम्हाला त्याचा ट्रान्सलेट करून आणि ते सादर करायचं आहे जर तुमचा गाव पाटील जो आहे तो अधिकृत असेल तर. वंशिका सोळंके कॉमेंट्स करताय, सर अगर इनकम सर्टिफिकेट रिजेक्ट हो जाए तो उसका प्रोसीजर क्या है? ये देखो इनकम सर्टिफिकेट अगर समझो रिजेक्ट हो गया है तो उसके लिए तुमको मतलब है जो रीअप्लाई का अगर तुमने अप्लाई सरकार से किया है तो रीअप्लाई करके जो भी रिजेक्शन का उसका रीजन है उसके अनुरूप डॉक्यूमेंट अपलोड करना रहता है. जनरली इनकम सर्टिफिकेट के अंदर अगर आपने इनकम प्रूफ नहीं दिया है, अभी जैसे अगर तुम पगारदार है फादर मतलब मैंने नौकरी करते हैं तो नौकरी का जो उनका पे स्लिप है वो लगाना चाहिए, या तो फिर आयकर दाता है तो उसका वो मतलब प्रमाण पत्र लगाना चाहिए. अगर कुछ भी नहीं है तो फिर आपको जो है तलाटी का जो अहवाल रहता है तलाटी अहवाल वो मतलब आने आपको अपलोड करना रहता है. तो ये चीज मतलब वहां जरूरी है, अगर वो उसमें से कुछ कम रहेगा तो वो उस टाइम में मतलब मैंने ये रिजेक्शन होता है. शिव कुमार कॉमेंट करता है, माझा कास्ट एसटी काढायचं आहे आणि बाबाचं आणि आजोबांचं नाव आजोबांचं महादेव कोळी आहे तर निघेल का? हे बघा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर तुमचं नक्की निघेल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कास्ट स्क्रुटनी कमिटी जी आहे ती म्हणजे कोणत्या तुमचा जो मानक दिनांकाचा जो कोणता जिल्हा आहे त्या भागामध्ये ते महादेव कोळी होते का एक तो पण त्यांच्याकडे असतो. आणि जर त्यांचा समाधान झाला त्या भागामध्ये महादेव कोळी राहत असल्याबाबतचे म्हणजे जर म्हणजे असतील तर मग तुम्हाला मिळेल, नाहीतर मग थोडासा अडचण होईल, दक्षता पथक वगैरेला सामोरा जावं लागेल. दीपक लोंढे कॉमेंट्स करतात, सर माझे पंजोबा खापर पंजोबा यांचे विभक्त 7-12 उतारे व कडई पत्रकात नाव आहे आणि बाकीचे काही फेरफार पुरावे मिळत नाही, समिती हे पुरावे म्हणून मान्य करतील का? हे बघा कडई पत्रक आणि 7-12 हे समिती म्हणजे नक्की मान्य करते. फक्त तुम्हाला आता त्याच्या महसुली पुराव्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात असल्याबद्दलचा समजा पुरावा तुमच्याकडे आहे, त्याचबरोबर तुम्हाला जात म्हणजे सिद्ध करण्यासंबंधात पण पुरावे द्यावे लागतील. आणि जर हे त्याच्यात नसेल तर मग तुम्हाला थोडासा आणखी तुमची वंशावळ वगैरे विस्तृत करा, सविस्तर करा, इतर जे लांबचे नातलग आहे त्यांचं पण म्हणजे काही प्रूफ ने तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करा.
आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही जे पुरावे मिळत नाही तर पुरावे जे आहेत ते जनरली तहसील ऑफिस तलाठी कार्यालयामध्ये किंवा भूमी अभिलेख TLR ऑफिसमध्ये तर इथून पण मिळतात. फक्त एवढा आहे का जरा थोडासा तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच ते मिळतील. विद्या कॉमेंट्स करताय सर माझे व्हॅलिडिटी आहे पण कास्ट सर्टिफिकेट हरवले आहे काय करू. हे बघा विद्या, कास्ट सर्टिफिकेट हरवलं असेल तर डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट साठी कोणताही म्हणजे ऑप्शन नाहीये. तर तुम्हाला आता व्हॅलिडिटी आहे तर तुम्ही एक काम करा, तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तुमचा जो संबंधित तहसील आहे ते तिथनं सर्टिफाईड आणि करून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक रजिस्टर्ड असतो जातीचे दाखले निर्गम केल्याचा, त्याच्यावरनं जे आहे तुमची जी कास्ट सर्टिफिकेट ते म्हणजे तुम्ही तिथे सर्टिफाईड करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर एक तुमच्याकडे FIR कॉपी आणि अफिडेविट वगैरे पण ठेवा. जर कुठं म्हणजे तिथे गरज पडली तर त्याच्याने काम होईल, परंतु म्हणजे डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट निघत नाही. इरफान तांबोली कॉमेंट करताय सर नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी कास्ट विथ अफिडेविट कसं मिळवायचं, दोन वेळा रिजेक्ट केलं आवश्यक कागदपत्र नाही रिजेक्शन आले आहे. हे बघा इरफान, आता तुम्हाला नॉन क्रिमिलियर साठी आपण काय करतो, नॉन क्रिमिलियर साठी फक्त इन्कम वरती आपण जास्त भर देतो, परंतु आता नॉन क्रिमिलियरला पण तुमचे मानक दिनांकाचे पुरावे हे गरजेचे आहे कास्ट सर्टिफिकेट बरोबर. जर ते तुम्हाला तुम्ही दिले नसेल तर मग या प्रकारे होतो आणि अफिडेविट वगैरे त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा जो अफिडेविट मध्ये वर्णन करायचं आहे तुमची कास्ट तुमचा त्याच्यानंतर मग व्यवसाय आणि त्याच्यातनं इन्कम वगैरे या प्रकारे हे तुम्हाला ते अफिडेविट मध्ये मेन्शन करायचे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे आहे मानक दिनांकाचे जे पुरावे आहेत ते कंपल्सरी असतात अनेक म्हणजे तहसीलमध्ये, तर ते अपलोड केल्याशिवाय ते रिजेक्ट मध्ये म्हणजे देत नाही, अप्रूव्ह करत नाही. प्रसाद कॉमेंट्स करता सर माझं कास्ट सर्टिफिकेट उस्मानाबाद जिल्ह्याचं आहे, मग माझे कास्ट व्हॅलिडिटी सांगली जिल्ह्यातून निघू शकते का. हे बघा जर प्रसाद तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट जो उस्मानाबाद जिल्ह्यातला म्हणजे जो सन 2012 नंतर म्हणजे हा नियम लागू झाला का, तुम्ही तुमचा जो मूळ गाव जिथं आहे तिथनंच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळवायची. परंतु आता हे डिपेंड्स करतंय समितीवर पण. आता आमच्या ठाणे जिल्ह्यामधल्या ज्या समिती आहेत त्या एक्सेप्ट करतात, म्हणजे तुम्ही 2012 पूर्वी जर तुमचा कास्ट सर्टिफिकेट काढला असेल आणि तुमचं मूळ गाव दुसरं असेल तरी ते एक्सेप्ट करतात. आणि आता हे तुमचं बघा, तुम्ही एकदा समितीमध्ये जाऊन या, परंतु असा कुठं नियम नाहीये. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट उस्मानाबादचं आहे आणि तुम्ही 2012 पूर्वी काढलेला आहे तर तुम्ही ते तुमचा जो आता सध्याचा जो व्यवसाय म्हणजे जिथं वास्तव्य आहे तिथनं पण तुम्ही अप्लाय केला तर चालेल. परंतु पुन्हा एकदा मी सांगतोय, समिती टू समिती हे बदलत असते, प्रत्येकाने आपापले नियम म्हणजे बनवून ठेवलेले आहेत, पण तसाच नाहीये. कारण असा कुठंही म्हणजे उल्लेख नाहीये का जे ज्यांनी पूर्वी कास्ट सर्टिफिकेट काढलेले आहेत त्यांनी आता नवीन म्हणजे मूळ गावापासून म्हणजे काढून घ्यावे असा कुठंही म्हणजे त्या अनुषंगाचा जीआर नाहीये. परंतु तुम्ही काढू शकता जर तुमचा 2012 पूर्वीचा कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्या जिल्ह्याच्या कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करू शकता. चिराग धुळे कॉमेंट्स करतायत शिक्का असेल तर सिग्नेचर व्हॅलिडेटची गरज आहे का. हे बघा चिराग, जर शिक्का असेल आणि जर तुमचं डिजिटल साईन म्हणजे सर्टिफिकेट असेल तर मग त्याच्यावरती सिग्नेचरची गरज नसते, परंतु जर ती डिजिटल साईन नसेल तर मग तिथं तुम्हाला शिक्का आणि सही दोघंही लागणार आहेत. गौरव कॉमेंट्स करताय तुम्ही महाराष्ट्र ओबीसी NCL सर्टिफिकेट सांगितलंय बट मला सेंट्रल ओबीसी NCL सर्टिफिकेट पाहिजे, त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे. हे बघा तुम्हाला त्याच्यासाठी जे आहे प्रोसेस, तुम्ही तुमचा जो सेतू केंद्र किंवा महाई सेवा केंद्रातनं जाऊन तुम्ही ते दाखला काढू शकता. आता याच्यासाठी तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट लागेल आणि 3 वर्षाचा इन्कम प्रूफ लागेल. आता इन्कम प्रूफ म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडे जर समजा नॉन क्रिमिलियर असेल तर तो पण इन्कम प्रूफ होईल, तर तो जोडून तुम्ही ओबीसी NCL काढू शकता. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.